नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतोय नवद दोन हजार वीस यातला आज आपण पाहणार स्वाध्या सहा पॉईंट दोन त्यातलं पहिलं गणित काय आहे बघा पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती आता सर्वात मोठी संख्या दिसताना ही दिसत आहे जास्त अंक आहेत त्यामुळे हिला मोठं म्हणायचं नाही का म्हणायचं नाही तर पॉईंटच्या पुढचा पहिला जो अंक आहे कारण पॉईंटच्या पाठीमागे तर प्रत्येक ठिकाणी शून्यच दिलेला आहे पण पॉईंटच्या पुढं जिथं सुरुवातीला अंक असणार आहे ती संख्या सर्वात मोठी असणार आहे तर पॉईंटच्या पुढच्या पहिल्या घरात कुठला अंक कुठ कोणत्या ठिकाणी अंक आहे बघा तर डी या ठिकाणी अंक आहे म्हणजे सर्वात मोठी संख्या काय असणार आहे शून्य पॉईंट तीन असणार आहे पुढील पैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमानं मांडल्या उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहाण्याकडे असं विचारलेलं आहे तर मोठ्याकडून लहान मांडताना बघा हे बारा पॉईंट शून्य सात पाच आणि बारा पॉईंट शून्य सात पाच आहे आणि ह्या ज्या बा आहेत त्या सात पॉईंट सात पाच शून्य पॉईंट सात पाच शून्य आहेत म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत ए ऑप्शन आणि डी ऑप्शन ह्या लहान्या संख्या आहेत आणि लहान संख्या आपण उतरताला सुरुवातीला घेऊ शकत नाही उतरत्या क्रमाने म्हणून दोघांपैकी कुठलं तर आपलं एक उत्तर असणार आहे हे बारा पॉईंट सात पाच शून्य आणि बारा पॉईंट सात पाच शून्य त्यानंतर दुसरं बघा बारा पॉईंट शून्य सात पाच दिलेला आहे आणि तर बारा पॉईंट सात शून्य पाच दिलेलं आहे म्हणजे सातशे पाच म्हणून आपण याला थोडक्यात आणि हे पंच्याहत्तर झाले तर कोणतं मोठं असणार आहे हे मोठं असणार आहे म्हणजे याचा अर्थ आपला जो उतरता क्रम आहे तो कोणता असणार आहे बी हा असणार आहे तिसरं गणित दोनशे अठ्याहत्तर पॉईंट दहा भागीले तेरा पॉईंट पाच बरोबर वीस पॉईंट सहा दिलेला आहे आणि सत्तावीस हजार आठशे दहा भागीले एक पॉईंट तीन पाच दिलेला आहे खूप सोपं आहे उत्तर बदलणार नाही हीच संख्या इथं आहे हीच संख्या इथं आहे उत्तर ही हेच पाहिजे आपलं फक्त पॉईंटमध्ये फरक असणार आहे ते एक लक्षात घ्या हे काय पॉईंटच्या पाठीमाग काय होतं बघा दोनशे अष्ट्याहत्तर होतं पूर्णांक आणि इथं पॉईंटच्या पाठीमाग काय होतं तेरा होतं पूर्णांक पण आता इथं काय करायचं आपल्याला पॉईंटच्या इथं पॉईंटच दिलेलं नाही ही पूर्ण संख्या आहे सत्तावीस हजार आठशे दहा आणि पॉईंटच्या मागचा पूर्णांक काय बघा एक आहे म्हणजे याचा उत्तर आपलं पाचांकीत असणार असलं पाहिजे मग तुम्ही ऑप्शनमध्ये सुद्धा बघू शकता की पाच अंकी कुठलं उत्तर आहे तर पाच अंकी आपल्याला उत्तर जे भेटणार आहे ते फक्त आहे ऑप्शन क्रमांक बी बाकी जे आहेत ते पाच अंकी कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याला भागकार किंवा कुठल्याही प्रकारची क्रिया करायची कसलीही गरज नाही तर आपलं उत्तर काय येणार आहे वीस हजार येणार आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे पाच पैसे रुपयामध्ये कसे लिहाल तर पाच पैसे रुपयात लिहायचे हे पाच पैसे एका रुपयामध्ये किती पैसे असतात शंभर पैसे असतात हे पाचला पाच किती शून्यात खाली बघा दोन शून्य दोन अंक सोडून दशांश शून्य द्या हा एक अंक ऑलरेडी आहे दुसरा अंक घ्यायचा आपण शून्य दशांश शून्य म्हणजे आपण पाच पैसे रुपयामध्ये अशा प्रकारे लिहू शकतो पुढचा आहे शून्य पॉईंट आठ आणि शून्य पॉईंट शून्य चार यांचा गुणाकार खूप सोपा आहे हे आठ चोक बत्तीस पॉईंटच्या पुढे इथं किती अंक आहेत एक इथं किती अंक आहेत दोन आता गुणाकार करतोय गुणाकार करताना जसं की भागाकार करताना आपण दशांशाची वजाबाकी करतो तसं गुणाकार करताना त्यांची बेरीज करावी लागते दोन आणि एक तीन म्हणजे तीन अंक सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचा आहे ऑलरेडी एक आणि दोन अंक आहेत तिसरा अंक आपण घ्यायचा दशांश चिन्ह दोन पाठीमागं शून्य घेऊ शकतो आपण म्हणजे याचा अर्थात गुणाकार काय आहे शून्य पॉईंट शून्य तीन दोन बघा पुढचं गणित दोन संख्यांचा गुणाकार तीन पॉईंट नऊ दोन आहे त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती यासाठी एक ट्रिक असते बघा काय ट्रिक असते तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तीन पॉईंट नऊ दोन आणि तुम्हाला असं जर विचारलं असेल एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर तुम्ही बिंदास्त त्या संख्येला दोन्ही भागून घ्यायचं भागून घ्या दोन्ही हे बेक बे एक उरलेला आहे एकोणीस झाले हे ब्याण्णव अठरा एक, एक उरलेला आहे बारा झाले बेसखून बारा पॉईंटच्या पुढे दोन अंक आहेत दोन अंक सोडून पॉईंट दिला एक पॉईंट नऊ सहा आलेला आहे एक पॉईंट नऊ सहा म्हणजे एकशे शहाण्णव पकडू आपण त्याला पॉईंट नंतर देऊयात तर याचं काय करायचं तुम्हाला येणाऱ्या प्रत्येकाचं वर्गमूळ काढायचं आहे म्हणजे नेमकं ही कशाचा वर्ग आहे तर एकशे शहाण्णव कशाचा वर्ग आहे चौदाचा वर्ग आहे पॉईंटच्या पुढे दोन अंक होते वर्गमूळ काढलं की आपण काय लक्षात ठेवायचं आहे एक अंक सोडून असतो आणि ही आलेली जी संख्या असते ती आलेली संख्या नेहमी काय असते लहान असते आणि आपल्याला मोठे काढायचे आहे तर दुप्पट आहे एक पॉईंट चारच्या दुप्पट करायचे म्हणजे आपल्याला त्याला किती आहे दोन निगुणायचे गुणून घ्या चौथा दोन्ही अठ्ठावीस आणि एक अंक सोडून पॉईंट आहे ते एक अंक सोडून पॉईंट द्या म्हणजे मोठी संख्या काय असणार आहे दोन पॉईंट आठ असणार आहे दोन दशमानसंख्यांचा गुणाकार चौदा पॉईंट तीन आठ सात आहे जर त्यापैकी एक संख्या चार पॉईंट शून्य एक असेल तर दुसरी दशमानसंख्या कोणती तर बघा एवढा मोठा भाग कराय तरी ही जागा सोडलेली नाहीये कारण खूप सोपं उत्तर आहे पॉईंटच्या पाठीमाग काय आहे चार आहे आणि पॉईंटच्या सॉरी चौदा आहे दोन अंक आहेत आणि पॉईंटच्या मागे किती अंक आहेत एक अंक आहे भागा चार एक चार त्रिकोण बारा म्हणजे आपलं उत्तर तीन असलं पाहिजे आता सर्वच ऑप्शन तीनपासून पासून चालू होणारे आहेत तरी एक लक्षात ठेवायचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की अशा प्रकारच्या गणितामध्ये आपल्याला किंवा आपण असंही करू शकतो इथं पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत तीन इथं पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत दोन तीन मधून दोन गेले कारण आपण भागकार करतो एक उरला म्हणजे एक अंक सोडून पॉईंट असलेला पर्याय शोधायचा तुम्हाला एक अंक सोडून पॉईंट असलेला फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे तो म्हणजे ए हे झालं आपलं उत्तर यात कुठल्याही प्रकारचा भागकार करत बसायची गरज नाही किंवा चारशे चा पाटा तयार करून आपण त्याला भागू शकत नाही लवकरात लवकर त्यासाठी शॉर्ट ट्रिक आपल्याला वापरायच्या आहेत पुढचा आहे बारा हजार दोनशे शहात्तर भागिले एक पॉईंट पाच पाच बरोबर सात हजार नऊशे वीस तर बाराशे सत्तावीस पॉईंट सहा भागिले सात हजार नऊशे वीस बरोबर किती तर उत्तर आपलं एवढंच येणार आहे हे एकशे पंचावन्न फक्त हे हा अंक घेतलेला आहे म्हणजे उत्तर आपल्या इकडे यायलाच पाहिजे आता एक लक्षात घ्या इथं पॉईंट नव्हता आणि इथे एक अंक सोडून पॉईंट होता म्हणजे आपलं उत्तर मोठं आलेलं आहे इथं मात्र आपली संख्या आहे बघा एक हजार दोनशे सत्तावीस आणि त्यापेक्षा आपण ज्या संख्येने भागतोय ती संख्या खूपच मोठी आहे येण्याला भाग करायचा म्हणजे पॉईंटमध्ये भाग बसायच्या अगोदर काय भाग बसला पाहिजे शून्याचा म्हणजे याचा अर्थ तुमचा पॉईंट जो आहे तो इथे येणार आहे आणि माग शून्य अशा प्रकारचा तुम्हाला फक्त ऑप्शन शोधायचा यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रिया करायची कसलीही गरज नाही जेव्हा अठ्ठेचाळीस पॉईंट चार आठ शून्यला आठ ने भागावे तेव्हा येणारा भागाकार काय असेल असं विचारलेला आहे खूप सोपा आहे हे अठ्ठेचाळीस पॉइंट चार आठ शून्य याला कितीने भागायचं आहे आठ ने भागायचं आहे भागा चार एक चार चार सख सॉरी आठ एक आठ आठ सख अठ्ठेचाळीस आठ ने चारला भाग बसून आहे भाग बसला पॉईंटचा पुन्हा अठ्ठेचाळीस झाले हे आठ सख अठ्ठेचाळीस शून्याला शून्य पॉईंटचा पुढे किती अंक होते तीन अंक होते तीन अंक सोडून दशांशन द्या हे झालं आपलं